नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला क्लासवाला यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी पेपर. आपला पेपर 39 गुणांचा असणार आहे. यासाठी वेळ आहे 2 तास. चला तर सुरू करूया आजचा पेपर. मित्रांनो, आपला हा मागील वर्षी झालेला पेपर आहे. त्यामध्ये विभाग क्रमांक पहिला 1 गद्य विभाग, त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला 1 अ. खालील आकृती संबंध उत्तराच्या आधारे पूर्ण करायचे. त्यामध्ये पहिला बैठकेड लिहायचे, आपल्याला इथे 1, 2, 3 आणि 4 बैठकेड सांगायचे आहे. त्यानंतर 2 सरणातून बनलेली खेळणी, तर सरणातून कोणकोणती खेळणी बनलेली आहेत ते आपल्या इथे सांगायची आहेत. त्यामध्ये व्यवस्थितपणे आपण उत्तर इथे वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे. यानंतर 3 आगळ म्हणजे, तर आगळ विषयात आपल्या इथे वर्णन लिहायचे आणि आगळ म्हणजे काय ते सांगायचं आहे. त्यानंतर 4 वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा, शहानिशा करणे, कडूस पडणे, तर वाक्यप्रचार आपल्या इथे अर्थ लिहायचा आहे. 5 सामान्य रूप ओळखा, शब्द सामान्य रूप, तर म्हातारीची आणि देवळा, तर इथे शब्दांचे सामान्य रूप लिहायचे आहेत. यानंतर 6 स्वमत लिहायचं आहे, आजीला त्रास न करता मुलांचे भर उन्हात खेळ, तर कोणकोणत्या प्रकारचे खेळ होते ते आपल्याला सांगायचे आहेत. पद्य विभाग, त्यामधील अ. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृत्य करायचे. त्यामधील पहिलं आकृतीबंध पूर्ण करा. करणाऱ्या गोष्टी जाऊ, खाऊ, घेऊ आणि न करणाऱ्या गोष्टी येथे आपल्याला सांगायच्या आहेत. 2 प्रस्तुत ओव्या या ग्रंथातून घेतलेल्या आहेत, तर कोणत्या ग्रंथातून घेतले ते सांगायचं आहे. त्यानंतर 2 संत रामदास सावधान होण्यास सांगतात, ते कोणाला सावधान होण्यास सांगत आहे. इथे व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आणि इथे आपण कविता वाचून घ्यायची. कृती क्रमांक 2 विरुद्धार्थी शब्द लिहा, त्यामधील पहिलं सावधान, 2 सत्य, त्यानंतर 3 खालील शब्दांचा अर्थ अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द इथे तयार करायचा आहे. फक्त यामध्ये 2 लिहायचे, त्यामधील पहिलं पुण्यमार्ग आणि त्यापासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला पुढे लिहायचे. त्यानंतर यामध्ये 4 काव्यसौंदर्य कृती, सत्मार्ग सोडू नये, असत्यपंथे जाऊ नये, या ओळींचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. यामध्ये नेक्स्ट विभाग भाषा अभ्यास, त्यामध्ये सूचना क्रमांक, सूचनेनुसार कृती करायची. त्यामध्ये कृती क्रमांक 1 शब्दसिद्धी, प्रत्येकी 2 शब्द लिहायचे आहेत. उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द. 2 खालील सामान्य शब्दांचा समास ओळखायचा, त्यामध्ये त्रिखंड, हरगडी. 3 शब्दांचे विभक्ती प्रकार ओळखायचे, फळांचे, गावाहून. 4 शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहा, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे व दुसऱ्यावर अवलंबून असलेला. यानंतर उपयोजित लेखन, त्यामध्ये शुभेच्छापत्र वाचा व दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची. त्यामध्ये प्रियजांनी, तुझ्या 10व्या वाढदिवसानंतर तुला 10 पट शुभेच्छा, तुझा लाडका दादा, ठीक आहे. दादाचं नाव दिलेलं विजय. विजयीने बहिणीच्या वाढदिवसासाठी दुकानातून सजावटीच्या वस्तू मागवल्या आहेत, त्याची मागणीपत्र तयार करायची आहेत. किंवा विजय जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त मित्राच्या भावाला जादूचे प्रयोग करण्यासाठी बोलू इच्छिते, त्याला विनंतीपत्र लिहायचे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचे अशाच नवीन व्हिडिओसाठी. यामध्ये पुढे जाहिरात लेखन, खालील शब्दांच्या आधारे जाहिरात तयार करायची. त्यामधील शब्द बेकरी, केक स्पेशलिस्ट, आईस्क्रीमचे ताजे पदार्थ, ग्राहक, समाधान. ब कथालेखन, खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहायचे. शाळेत जाणारा कष्टाळू प्रामाणिक मुलगा, वाईट मित्रांच्या संघात, शिक्षकांची काळजी, मुलाला घेऊन बाजारात फेरफटका, उत्तम प्रतीच्या आंब्यांची खरेदी, 1 डागलेला 2 दिवसांनी पाहणे, नासक्या आंब्यांमुळे बाकीचे आंबे खराब झाले, तात्पर्य.